नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 2 स्टँडर्ड 9 मॅथेमॅटिक्स पार्ट सेकंड या पुस्तकातील आपण सराव संच 1.3 अभ्यासणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.3 बघूया. आपण बघा काय दिलेलं आहे प्रॅक्टिस सेट 1.3. खालील विधाने जर तर रूपात लिहा. आता ही जी विधान आहेत आपल्याला इफ देन स्टेटमेंट असं लिहायचे आहेत. इथं आपल्याला दिसतंय इफ आणि देन स्टेटमेंट मध्ये, म्हणजे आपल्याला एखादी प्रमेय जर असेल तर त्याची जी प्रतिज्ञा आहे किंवा आपलं जे स्टेटमेंट आहे थेरमचं, तर ते आपल्याला इफ देन स्टेटमेंट मध्ये लिहिता आलं पाहिजे. आपल्याला पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं बघा, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एक रूप असतात. आणि मग आता आपल्याला हे स्टेटमेंट कसं मांडायचं, आपल्याला जर तर रूपात दिसतंय आपल्याला इथं. आपण काय लिहिलेलं आहे बघा, हे स्टेटमेंट आपण इथं कॉपी करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला जर तर इफ देन असं स्टेटमेंट वापरायचं असतं. आपल्याला ते कसं वापरता येईल बघा. आता समांतरभुज चौकोनाचे, म्हणजे दिलेला चौकोन कसा आपल्याला समांतरभुज चौकोन आहे, म्हणून सुरुवात आपल्याला जर पासून. जर दिलेला चौकोन, आता इथं काय आपल्याला वापरायचं बघा, पहिल्यांदा जर असा शब्द वापरायचा आहे आणि समांतरभुज चौकोनाचा प्रकार आहे, म्हणून आपण इथं काय लिहिलं, जर दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन असेल असेल आणि मग आता तरच्या पुढे आपण कंडिशन लिहिणार आहे तर. म्हणजे आपल्याला जे पहिलं स्टेटमेंट काय घ्यायचं, दिलेला चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे इथपर्यंत आपलं जर पासूनचं स्टेटमेंट असेल. आपलं जे विधान आहे ते जर पासून इथपर्यंत असेल, जर दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर. मग तर काय सांगता येईल आपल्याला, तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन एक रूप असतात. तर साधारणतः आपल्याला असं विधान इथं तयार करता येईल. आपण हे जे विधान आहे ते आपण जर बघितलं तर आपण वरचंच विधान काय केलेलं बघा, जर तरच्या स्वरूपात मांडून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं जे स्टेटमेंट करायचे आहे ते कसे वापरायचे आहेत, आपल्याला जर तर न वापरायचे आहेत. आपण इथं हायलाईट करू बघा जर आणि तरला. म्हणजे इथं काय केलेलं, आपण जर आणि तर असं आपल्याला इथं वापरायचं होतं, आपण ते वापरलेलं आहे बघा. जर इथं वापरलं आणि आपण इथं काय केलेलं आहे, तर असं इथं विधान वापरलेलं आहे. इथं आपण तर असं लिहिलेलं आहे. म्हणजे आपलं स्टेटमेंट काय लक्षात घेता येते बघा, हे आपलं मूळ स्टेटमेंट आहे, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एक रूप असतात. म्हणजे कुठला चौकोन आहे, समांतरभुज चौकोन आहे. म्हणजेच आपण काय म्हणलं, जर दिलेला चौकोन समांतरभुज असेल, म्हणजे हे कोणासाठी आपण हे विधान लिहिणार आहे, जर समांतरभुज चौकोनासाठी असेल. म्हणून जर दिलेला चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन एक रूप असतात. तर आपल्याला जर आणि तरचं स्टेटमेंट आपल्याला असा वापर करता येतो. सो आपण इंग्रजी माध्यमासाठी पण बघूया बघा, द अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट. आपल्याला असं स्टेटमेंट आहे, अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट. ठीक आहे, आपल्याला बघता येईल बघा. आता इथं काय लिहिता येईल, द अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलोग्राम इज अ कॉन्ग्रंट असं दिलेलं आहे आपल्याला. आपण इथे साईज थोडीशी मोठी करूया, म्हणजे जेणेकरून आपल्या सगळ्यांना दिसेल. आता इथं लिहिलंय आपण अपोजिट साईड ऑफ अ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रंट. आपल्याला सुरुवात कशाने करायची बघा, इफ न सुरुवात करायची आहे. आपण ऍज इट इज फॉन्ट घेऊया खाली. इफ इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इफ गिवन क्वाड्रिलेटर इज अ पॅरलोग्राम आता इफ पासूनचं हे स्टेटमेंट आपल्याला लक्षात घ्या, जर दिलेला चौकोन हा समांतरभुज चौकोन असेल. म्हणजे इथं आपल्याला ते स्टेटमेंट आपण घेतलं, इफ द गिवन क्वाड्रिलेटर इज अ पॅरलोग्राम, म्हणजे कसल्या प्रकारचं चौकोन दिलं आपल्याला, जर पॅरलोग्राम असेल देन. मग इथं आपल्याला पुढचं स्टेटमेंट, देन द अपोजिट अँगल आर कॉन्ग्रंट, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. हे जे स्टेटमेंट आहे ते आपण कशामध्ये मांडलेलं आहे बघा, इफ देन मध्ये मांडलेलं आहे. इथं सुद्धा आपल्याला लक्षात घेता येईल, आपण जे स्टेटमेंट मांडतोय ते कसं होतं, इफ देन असं स्टेटमेंट आपल्याला लक्षात घेता येईल. आपण ह्याला सुद्धा हायलाईट करूया बघा, इफ आणि देन साठी सुद्धा काय लिहिता येईल आपल्याला, हायलाईट कसं करता येईल. इफ ला एक हायलाईट करता येईल आपल्याला, इफ आणि त्यानंतर देन. तर हे काय झाले बघा, इफ देन हे आपले हायलाईट झालेले आपल्याला दिसून येत आहेत. आता इफ आणि देन, इफ द गिव्हन क्वाड्रिलेटर इज अ पॅरलोग्राम, म्हणजे दिलेला चौकोन जर आपला समांतरभुज चौकोन असेल तर त्याचे विरुद्ध कोन हे कसे असतात, एक रूप असतात. आपल्याला असं लिहिता येईल, आपण मराठी माध्यमात सुद्धा बघा बघितलेलो, तर समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एक रूप असतात. म्हणजे समांतरभुज चौकोनात जर आपल्याला दिलेला असेल
तर त्याचे समकोणी एक प्रूफ होतील, आणि मग तेच आपल्याला स्टेटमेंट जर तर मध्ये लिहायचं, आपण त्याला म्हणतो जर दिलेल्या चौकोनाचा चौकोन हा समांतरभुज चौकोन असेल तर मात्र आपल्याला काय सांगता येईल, त्याचे जे समकोन आहे ते समकोन एक रूप असतात। म्हणून आपल्याला असं जर तर स्टेटमेंट होईल, इफ देन असं इंग्रजी मधून स्टेटमेंट होईल, इफ द गिव्हन क्वाड्रिलेटरल इज अ पॅरलोग्राम देन द अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट। तर आपल्याला साधारणतः अशा पद्धतीनं पहिलं स्टेटमेंट लिहिता येईल। आपण दुसरं स्टेटमेंट जे आहे ते इथं बघूया बघा। तर काय दिलेलं आहे दुसरं स्टेटमेंट, द डायगोनल्स ऑफ रेक्टॅंगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे डायगोनल्स ऑफ रेक्टॅंगल आर कॉन्ग्रुएंट असं विधान दिलेलं आहे। आपण हे पण कॉपी करून घेऊया, कंट्रोल सी कंट्रोल पी। मराठी मीडियमचं सुद्धा विधान आपण कॉपी करून घेऊया बघा, इकडे वर्ड पेज वरती म्हणजे आपल्याला लिहिता येईल। आयताचे कर्ण एक रूप असतात, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। आपण हे दोन स्टेटमेंट लिहिलेले आहेत, या दोन स्टेटमेंट साठी याचं जे उत्तर आहे ते तुम्ही लिहायचंय। ह्यावेळेस मात्र तुम्हाला 30 सेकंद वेळ दिला जाईल, तुम्ही ह्या 30 सेकंदामध्ये टाईप करून कमेंट बॉक्स मध्ये लिहायचंय की हे विधान जर आणि तर या स्वरूपात कसे लिहिता येईल। तुमची वेळ सुरू होते आत्ता। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर आपण उत्तर इथे लिहिलेलं आहे बघा, तुम्ही पण उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहिलेले आहेत। ठीक आहे, आपण आपलं टॅली करा, उत्तर बरोबर येते का। इफ द गिवन क्वाड्रिलेटरल इज अ रेक्टॅंगल, म्हणजे दिलेला चौकोन जर आयत असेल, म्हणजे आपल्याला पहिली कंडिशन ती मांडावी लागते की दिलेला चौकोन जर आयत असेल तर देन द डायगोनल्स ऑफ दॅट क्वाड्रिलेटरल आर कॉन्ग्रुएंट, तर त्या चौकोनाचे सम्मुख चौकोनाचे कर्ण एक रूप असतात। मराठीत आपण काय लिहिले बघा, जर दिलेला चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एक रूप असतात, म्हणजे आपल्याला अतिशय साध्या पद्धतीने हे मांडता आलेलं आहे। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण हे समजून घ्यायचंय। आपल्याला जर आणखीन लक्षात आले नसेल तर व्हिडिओ थोडासा रिव्हर्स करून बघा, तुम्हाला ते लक्षात घेता येईल लगेच। आपण पुढचा प्रश्न बघूया बघा। पुढचा प्रश्न काय दिलेला बघा, समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो। समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायांचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो। तर आपल्याला साधारणतः असं स्टेटमेंट दिलेलं आहे, इंग्रजी पुस्तकातील आपण स्टेटमेंट कॉपी करून घेऊया। इन एन आयसोस्केल ट्रँगल, आपल्याला काय लिहिता येईल, इन एन आयसोस्केल ट्रँगल, इन एन आयसोस्केल ट्रँगल द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज अ परपेंडिक्युलर टू द बेस। आता हे स्टेटमेंट आपल्याला कसं लिहायचं, जर आणि तर मध्ये घ्यायचं। आपण नवीन पेजवर घेऊया, म्हणजे आपल्याला लिहिता येईल। समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड हा पायाला लंब असतो। आपल्याला काय दिलेलं बघा, समद्विभुज त्रिकोण दिलेला आहे, त्याचा शिरोबिंदू दिलेला आहे, त्यांचा मध्यबिंदू जो दिलेला आहे, यांना जोडणारा रेषाखंड पण दिलेला आहे, म्हणजे इथपर्यंत सगळं दिलेलंच आहे। असा असेल तर तो पायाला लंब असतो, म्हणजे आपल्याला जर इथपासून सुरुवात केलं तर इथपासून इथनं चालू करावं लागेल। म्हणून काय लिहिता येईल बघा, आपल्याला लिहूया आपण, समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो। इन अन आयसोस्केल ट्रायंगल द सेगमेंट जॉइनिंग टू द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस। सो दिस इज द गिवन स्टेटमेंट, हे आपल्याला विधान दिलेलं आहे, हे विधान आपल्याला जर आणि तर वापरून सोडवायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे 30 सेकंद, आणि या 30 सेकंदामध्ये तुम्ही हे जे स्टेटमेंट आहे ते कमेंट बॉक्स मध्ये टाईप करायचंय। तुमची वेळ सुरू होते आत्ता।
ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मराठी मधून कसं लिहिता आलेलं आहे बघा. जर समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड असेल तर तो पायाला लंब असतो. इफ अ ट्रायंगल इज एन आयसोस्केल देन सेगमेंट जॉइनिंग व्हर्टेक्स ऑफ अ ट्रायंगल अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज अ परपेंडिक्युलर टू द बेस. तर साधारणतः आपल्याला इफ देन स्टेटमेंट अशा पद्धतीने वापरता येईल. आपण इथं जर हायलाइट केलं तर आपल्याला लक्षात घेता येईल इफ आणि इथं आपण देन वापरलेला आहे, तसंच इथं जर आणि इथं तर वापरलेलं आहे. तर साधारणतः ते विधान आहे जे आपल्याला जर आणि तर वापरून सोडायचं. इंग्रजीमध्ये आपल्याला यूज इफ देन असा सुद्धा प्रश्न आहे, तर त्या प्रश्नात सुद्धा आपल्याला इथं थोडासा वापर करता येईल किंवा त्याचा अर्थ थोडासा इथं समजून घेता येईल. इफ देन स्टेटमेंट आपल्याला इथं वापर करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व बरोबर उत्तर लिहिणाऱ्यांचं अभिनंदन. आपल्याला दुसरं प्रश्न बघता येईल बघा. इफ अल्टरनेट अँगल मेड बाय टू लाईन्स अँड इट्स ट्रान्सवर्स आर कॉन्ग्रुएंट देन लाईन्स आर पॅरलल. आता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघूया. राईट द कन्वर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आता आपल्याला काय करायचं आहे, व्यत्यास लिहायचा आहे. म्हणजे जे दिलेले स्टेटमेंट आहे त्याचं विरुद्ध स्टेटमेंट आपल्याला लिहायचं आहे. जर दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. आपल्याला असं दिलेलं आहे तर आपल्याला काय लिहिता येईल बघा. इथं दोन समांतर रेषा ज्यावेळेस असतील त्यावेळेस असं लिहिलेलं आहे. आपण घेऊया हे पण स्टेटमेंट कॉपी करून. जर दोन रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात असा आपल्याला प्रश्न दिला. ह्याचा आपल्याला काय लिहायचं आहे, व्यत्यास लिहायचा आहे. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊया, म्हणजे बाकीची तुम्हाला सोडवताना सोपी होतील. हा जो व्यत्यास आहे, आता इथं काय, इथं जो पक्ष असतं ते साध्य झालं पाहिजे. जे साध्य आहे ते पक्ष झालं पाहिजे. म्हणजे जरच्या आधीची किंमत आणि नंतरची किंमत आपल्याला इथं बदलायची असते. आपल्याला इथं काय दिलं बघा, दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. म्हणजेच आपल्याला इथं काय लिहावं लागेल, जर दोन रेषा आणि त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. आपल्याला हे स्टेटमेंट कसं लिहिता येईल बघा. जर दोन रेषा दिलेल्या असतील जर दोन रेषा एक मिनिट जर दोन रेषा व त्यांची छेदिका दिली असता. आता इथं काय केलं, आपण इथं समांतर रेषा हा शब्द कट केलेला आहे. म्हणजे समांतर रेषा असा आणि मग काय लिहिले, दोन रेषा व त्यांची छेदिका दिली असता असं लिहिलेलं होतं. जर दोन रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोण, आता इथं काय घेतलं आपण बघा, होणारे व्युत्क्रम कोण होणारे व्युत्क्रम कोण असतील जर दोन रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. ठीक आहे, आपल्याला बघा हे स्टेटमेंट कसं चेंज करून लिहिता आलेलं आहे. आपण अजून एकदा ते रिवाइज करूया. आपल्याला हे स्टेटमेंट कसं बदल बघा. दोन रेषा दोन समांतर रेषा, म्हणजे इथे देताना काय दिले की जर त्या दोन समांतर रेषा असतील तर ते व्युत्क्रम कोण असतात. मग आपल्याला ह्याचा व्यत्यास म्हणजेच काय लिहायचं असतं बघा, नेमकं ह्याच्या विरुद्ध लिहायचं असतं. जर ते दोन होणारे व्युत्क्रम कोण जर एकरूप असतील, होणारे हे व्युत्क्रम कोण जर एकरूप असतील तर त्या दोन समांतर रेषा असतात. हे ह्याला काय म्हणायचं, ह्याचा व्यत्यास म्हणायचा. आणि ह्याचा व्यत्यास हा आहे आणि ह्याचा व्यत्यास हा आहे. हे दोघं एकमेकांचे व्यत्यास असतात. त्यामुळे इथं काही अडचण आपण समजून घ्यायची आहे. इथं काय लिहिलेलं आहे बघा, दोन रेषा दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. आणि आपण इथं त्याचा व्यत्यास कसा होतो बघा, जर दोन रेषा आणि त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील. म्हणजे जर समांतर रेषा असतील तर व्युत्क्रम कोन एकरूप असतात, किंवा जर ते दोन व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या समांतर रेषा एकरूप असतात. म्हणजे असं स्टेटमेंट आपल्याला कसं लिहिलं, चेंज करून लिहिता आलं बघा. जर दोन रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन
एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. तर साधारणतः आपल्याला ह्याचा जो आहे तो याला आपण व्यत्यास असं म्हणत असतो. म्हणजे जे पहिले विधान दिलेलं आहे ते उलट आहे. म्हणजे जर समजा समांतर रेषा असतील तर होणारे कोन व्युत्क्रम कोन असतात, आणि जर व्युत्क्रम कोन दिलेले असतील तर त्या होणाऱ्या रेषा समांतर असतात. तर साधारणतः आपल्याला हा भाग दिलेला आहे. आपण इंग्रजी माध्यमातला पण प्रश्न बघूया. ठीक आहे, इथे लिहिलेत बघा आपण इंग्रजी इंग्रजी भाषेतनं पण. द अल्टरनेट अँगल्स फॉर्मड बाय टू पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल आर कॉन्ग्रंट. आता हे काय दिलेलं आपल्याला, दिलेलं स्टेटमेंट आहे. अल्टरनेट अँगल फॉर्मड बाय टू पॅरल लाईन गिवन अँड देअर ट्रान्सवर्सल आर कॉन्ग्रंट असं दिलेलं आहे. आता हेच अल्टरनेट आपल्याला कसं लिहिता येईल बघा. इफ अल्टरनेट अँगल मेड बाय टू लाईन्स अँड द ट्रान्सवर्सल आर कॉन्ग्रंट, म्हणजे आता हे जर असे कॉन्ग्रंट असतील, अल्टरनेट अँगल्स मेड बाय द लाईन्स अँड द ट्रान्सवर्सल आर कॉन्ग्रंट, जर दिलेले व्युत्क्रम कोन जर एकरूप असतील दोन रेषांना, देन द लाईन्स आर पॅरलल, मग त्यावेळेस त्या रेषा समांतर होतील. इथं सुद्धा आपण कसं लिहिलं, जर दोन रेषा आणि त्या रेषा त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन जर एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतील. आणि आपले विधान, मूळ विधान काय, दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. तर साधारणतः आपल्याला हा भाग लक्षात घेता येईल की व्यत्यास म्हणजे काय. इथं काय असतं की पहिल्या ह्याच्यात पक्ष काय झालं आपलं, दिलेली माहिती काय, दोन समांतर रेषा दिलीत आणि सिद्ध काय करायचं होतं, ते व्युत्क्रम कोन आहेत. पण आता त्याच व्यत्यास लिहिताना काय लिहिलं बघा, दोन रेषा आहेत त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप आहेत. जर व्युत्क्रम कोन एकरूप असतील मग त्या दोन रेषा समांतर आहेत. म्हणजे ही इथं जे दिलेलं आहे इथं याला आपण काय म्हणतो, पक्ष म्हणतो. हे इथं काय झालं, दुसऱ्या विधानात हे साध्य झालंय, आणि हे जे साध्य आहे ते ह्या पहिल्या विधानात पक्ष झालेलं आहे. ज्यावेळेस असं असेल त्यावेळेस आपण ते काय म्हणतो, एकमेकांचे ते व्यत्यास आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढचा प्रश्न बघता येईल. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे हा व्यत्यास मात्र तुम्हाला लिहायचा आहे. आपण प्रश्न वाचूया आणि तुम्हाला वेळ मिळेल नेहमीप्रमाणे 30 सेकंदाचा. इफ टू पॅरल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय द ट्रान्सवर्सल द इंटेरियर अँगल फॉर्मड आर सप्लिमेंटरी. सेम एक्झाम्पल आहे, सेम प्रश्न आहे बघा. आपल्याला आणखीन मराठीत पण कसं बघता येईल, दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणारे आंतरकोनाची एक जोडी पूरक असेल तर त्या समांतर असतात. म्हणजेच इथं आपल्याला काय लिहायचं बघा, त्याचा व्यत्यास लिहायचा आहे. आणि मग काय लिहिता येईल व्यत्यास बघा, तुमची वेळ सुरू होते आत्ता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण उत्तर बघूया बघा काय आपल्याला लिहिता येतील उत्तर. ती दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनाची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. साधारणतः आपल्याला असं विधान दिलेलं आहे. आणि मग इथं काय दिलेलं आहे, दोन रेषा छेदल्यानंतर होणाऱ्या आंतरकोनाची एक जोडी पूरक असेल इथपर्यंत आपला पक्ष आहे तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजे तर च्या पुढचं आपलं साध्य असतं. मग आपण सुरुवात कशापासून करणार आहे, जर दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असतापर्यंत आपलं काय झालं, पक्ष झालं, तयार होणाऱ्या आंतरकोनाची एक जोडी पूरक असते. म्हणजे इथं काय दिलेलं, इथं आंतरकोनाची आपल्याला एक जोडी पूरक असेल असं दिलेलं होतं. पण आता इथं काय करायचं आपल्याला, ते सिद्ध करायचंय आंतरकोनाची एक जोडी पूरक असते. आणि इथं काय काढायचं होतं, समांतर रेषा असतात ते सिद्ध करायचं होतं. तर इथं आपण सुरुवातीला कशी केलेलं आहे की त्या दोन समांतर रेषा असतात अशा पद्धतीनं. तर आपल्याला ठीक आहे, इंग्रजी माध्यमासाठी सुद्धा बघता येईल आपल्याला कशा पद्धतीनं हे स्टेटमेंट आपल्याला बघता येईल. काय दिलेलं आहे बघा, इफ पेअर ऑफ द इंटेरियर अँगल्स मेड बाय अ ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स आर सप्लिमेंटरी देन लाईन्स आर पॅरलल. म्हणजे इथं काय दिलेलं आहे बघा, सप्लिमेंटरी आहेत असं दिलेलं आहे. देन च्या पुढचं काय असणार आहे, टू प्रूव्ह असणार आहे. म्हणजे हे आपल्याला सिद्ध करायचं, द लाईन्स आर पॅरलल. इफ टू लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय द ट्रान्सवर्सल द इंटेरियर अँगल्स फॉर्म आर सप्लिमेंटरी. म्हणजे इफ आणि देन स्टेटमेंट पण इथं यूज झालं आणि त्याचा इन्वर्स पण झाला. तर साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने त्याचा इन्वर्स लिहिता येतो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 30 सेकंद तुम्हाला वेळ कमी वाटत असेल, ज्यांना टायपिंग स्लो आहे त्यांना ते टाईप होणार नाही, तरी पण ठीक आहे. थोडं उशिरा जरी टाईप करून दिलं किंवा पाठवलं उत्तर तरी पण काय हरकत नाही. ठीक आहे आपण पुढचा आणि शेवटचा आकडा बघूया. अभ्यास 1.3 मध्ये आपल्याला काय दिलेलं बघा, अभ्यास 1.3 मध्ये आयताचे कर्ण एक रूप असतात. आपल्याला हे जे स्टेटमेंट आहे याचा व्यत्यास लिहायचा आहे. आयताचे कर्ण एक रूप असतात, अतिशय सोप्या पद्धतीचं हे स्टेटमेंट आहे.
आपण लिहूया बघा, आयताचे कर्ण एक रूप असतात, आयताचे कर्ण एक रूप असतात आणि इंग्रजी मीडियमच्या पुस्तकातून सुद्धा आपल्याला लिहिता येईल तो प्रश्न. काय दिलेलं बघा, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टॅंगल आर कॉन्ग्रंट, द डायगोनल्स ऑफ रेक्टॅंगल आर कॉन्ग्रंट. ह्याचा व्यत्यास लिहिजे थोडक्यात, म्हणजे आता आपल्याला व्यत्यास कसा येईल बघा, आयताचे कर्ण एक रूप असतात म्हणजेच जर दिलेल्या चौकोनाचे कर्ण जर दिलेल्या चौकोनाचे कर्ण एक रूप असतील असतील तर तो आयत असतो. व्यत्यास कशाला म्हणता येईल मग, जो पहिला इथं पक्ष होता हा आयत हा पक्ष आहे आणि मग कर्ण एक रूप असतात हे त्याचं काय साध्य आहे. इथं आपण कसं लिहिलं त्याचा व्यत्यास, जर दिलेल्या चौकोनाचे कर्ण एक रूप असतील म्हणजे कर्ण एक रूप दाखवले असं जर असेल तर तो आयत असतो. द डायगोनल्स ऑफ अ रेक्टॅंगल आर कॉन्ग्रंट हे सुद्धा आपल्याला कसं लिहिता येईल बघा, इफ इफ द डायगोनल्स डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलेटरल इफ द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलेटरल आर कॉन्ग्रंट कॉन्ग्रंट देन दॅट क्वाड्रिलेटरल लॅटरल बी रेक्टॅंगल बी रेक्टॅंगल. तर साधारणतः अशा पद्धतीने आपल्याला त्याचं स्टेटमेंट पूर्ण करता येईल, म्हणजेच इफ द डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलेटरल आर कॉन्ग्रंट देन दॅट क्वाड्रिलेटरल इज अ रेक्टॅंगल. इथं सुद्धा आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, इथं जर आपण बघितलं आयताचे कर्ण म्हणजे दिलेला फक्त आयत आहे हे फक्त आपलं काय पक्ष आहे बघा, दिलेला जो चौकोन आहे तो आयत आहे हे आपलं पक्ष असणार आहे आणि मग साध्य काय होतं आपलं, कर्ण एक रूप असतात हे साध्य होतं. पण आता ह्या स्टेटमेंट मध्ये काय लक्षात येतंय, जर दिलेल्या चौकोनाचे कर्ण एक रूप असतील म्हणजे हे पक्ष झालं आपलं आणि साध्य काय झालं तर तो आयत असतो, तर तो आयत असतो. आपल्याला इथं तो शब्द राहिलेला आहे, ठीक आहे, इथं आपण लिहूयात तर तो आयत असतो. तो एक चौकोन जरी लिहिलं तरी चालेल, पण अजून तर तो चौकोन आयत असतो. तर तो तर तो आयत पाहिजे आपल्याला. ठीक आहे, जर दिलेल्या चौकोनाचे कर्ण एक रूप असतील तर तो चौकोन आयत असतो. आता ठीक आहे, आता काय अडचण नाही, शब्द राहिलेला नाही, गडबड त्या शब्द राहत असतो. जर दिलेल्या चौकोनाचे कर्ण एक रूप असतील तर तो चौकोन आयत असतो. आपल्याला लिहिता येईल इंग्रजी मधून सुद्धा लिहिता येईल, इफ द डायगोनल्स डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलेटर आर कॉन्ग्रंट देन दॅट क्वाड्रिलेटर बी द रेक्टॅंगल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला जो प्रॅक्टिस सेट 1.3 आहे तो प्रॅक्टिस सेट 1.3 मधले आपल्याला सगळी उदाहरणं आपल्याला इथे बघता आलेली आहेत. तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असंच तुमचा रिस्पॉन्स राहा, चांगला राहा, ठीक आहे, काय हरकत नाही. त्यानंतर आपल्याला पुढचा भाग आहे जो प्रॉब्लेम सेट आहे तो आपण पुढच्या तासाला बघूया. प्रॉब्लेम सेट मधले सुद्धा जे महत्वाचे आणि मोजके एक्झाम्पल आहेत ते आपण घेणार आहोत ज्यावेळेस पुढचा तास आपल्याला असेल त्यावेळेस, कारण प्रॉब्लेम सेट मध्ये बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असू शकतो. तर ठीक आहे, काय हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला, जर अद्याप आपण ह्याला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.